श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एक गोष्ट ऐकली असेल, ती म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये सुखी राहायचं असेल, सुख समाधान ऐश्वर यांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिलं म्हणजे आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर असायला हवी, आपल्याकडून आपल्या कुलदेवीचा वेळोवेळी मान सन्मान व्हायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पित्रांचं स्मरण वेळोवेळी आपण करायला हवं आणि आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्या पित्रांसाठी दान धर्म कर्म हे आपण करायला हवं. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या गुरूंची सेवा आपण करायला हवी. या तीन गोष्टी आपण बरेच जण करत असतो, पण यातील अशी काही अयोग्य वेळ आहे की ज्या वेळेला कोणता मंत्र कोणता स्तोत्र हे म्हणू नये, आणि त्या अयोग्य वेळेला जर ते स्तोत्र ते मंत्र ते स्मरण जर आपण केलं तर याचे उलट प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतात. तर बघा, रात्री झोपण्यापूर्वी किंवा रात्री झोपताना जर आपण चांगल्या गोष्टी म्हणजे त्या व्हिज्युअलाइज केल्या, त्यांचं स्मरण केलं, तर काय होतं की संध्याकाळी आपण झोपेचा एक काळ असतो की झोप येत असताना आपले स्वप्न आपले ड्रीम्स ते त्यांचा आपण विचार केलं किंवा व्हिज्युअलाइज केलं आणि ते करत करत जर आपण झोपी गेलो तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात, आणि जे सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी जातात त्याच गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात आणि हळूहळू ती आपली स्वप्न त्या आपल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात. तर बघा, त्यामुळे झोपण्यापूर्वी नेहमी चांगले विचार आपले स्वप्न आपल्याला काय अचीव करायचं आहे, कोणता जॉब हवा आहे, कशात ग्रोथ करायची आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा, व्हिज्युअलाइज करायचं आणि झोपी जायचं. कधीही वाईट विचार करून भांडून तंडून या गोष्टी करून झोपला तर त्या निगेटिव्ह गोष्टीच आपल्याकडे आकर्षित होतील आणि त्याच गोष्टी आपल्यासोबत घडू लागतील. तर बघा, रात्री शांत झोप यावी किंवा आपल्या नवरा बायकोमध्ये प्रेम वाढावं, वादविवाद कमी व्हावेत, यासाठी काय करायचं, ज्या बेडरूममध्ये ज्या खोलीमध्ये आपण झोपतो तर त्या खोलीमध्ये काय करायचं की एका पणतीमध्ये भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापराचा एक तुकडा घ्यायचा. आता भीमसेनी कापूर बघा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये असतं, तर मध्ये मला बऱ्या म्हणजे एक कमेंट आली होती की ताई तो मोठा तुकडा घ्यायचा का. आता ही पण काही सांगायची गोष्ट आहे का, त्या मोठ्या तुकड्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याचा एक छोटा तुकडा घ्यायचा, तो मोठा तुकडा घ्यायचा नाही, मला एक कमेंट आली होती म्हणून सांगितलं. तर छोटा तुकडा घ्यायचा, तो शुद्ध गाईचं जे तूप असतं त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवायचा, त्या पणतीमध्ये ठेवायचा आणि ते प्रज्वलित करायचं. तुमच्याकडे जर असेल, तुम्ही केपेबल असाल तर चांदीच्या वाटीमध्ये जर रोज आपल्या घरामध्ये आपल्या बेडरूममध्ये जिथे आपण झोपतो तिथे झोपण्यापूर्वी आपण हे प्रज्वलित केलं आणि त्या जागी त्या बेडरूममध्ये आपण झोपलो तर आपले नवरा बायकोमधील वादविवाद बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत आहेत, झोपसुद्धा शांत येत आहे, स्ट्रेस कमी होत आहे, असे बरेच अनुभव आपल्याला यायला सुरुवात होईल. आणि ज्यांना झोप येत नाही, वाईट स्वप्न पडतात, तर त्यासुद्धा गोष्टी हळूहळू कमी होतील. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपला चेहरा आपण आरशात बघून झोपायचं नाही आणि सकाळी उठल्यानंतर उठल्या लगेच आरशात आपण बघायचं नाही, ही सुद्धा गोष्ट आपण पाळली पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचं की रात्री झोपण्यापूर्वी आपण म्हणतो की ह्या देवाचं नाव घेऊन चला, त्या देवाचं हे मंत्र म्हणून झोपा, तो मंत्र म्हणून झोपा, ते स्तोत्र म्हणून झोपा, पण संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपण कधीही पितृस्तोत्र असेल किंवा पित्रांचा जो मंत्र असेल तो कधीही म्हणून किंवा पित्रांचं स्मरण करून आपण झोपायचं नसतं. कारण बघा, पित्रांचं स्मरण करण्याची पित्रांची सेवा करण्याची जी वेळ आहे ती दुपारी 12 वाजेपर्यंत आहे, किंवा सकाळी आपण स्नान केलं पित्रांना तर पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला आपण पाण्याचं अर्घ्य दिलं तर ती गोष्ट तेव्हा सकाळी ठीक आहे, दुपारी 12 वाजता पित्रांच्या नावाने दिवा असेल किंवा ग्लासमध्ये पाणी असेल ते ठेवलं तर चालेल. त्यानंतर सायंकाळची जी वेळ आहे त्यावेळेला सुद्धा आपण पित्रांची काही सेवा करायची असेल तर ती करू शकतो, पण संध्याकाळी झोपण्यापूर्वी पितृस्तोत्र म्हणायचं आणि झोपी जायचं हे अजिबात करायचं नाही. याने काय होईल बघा, आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित असण्यासाठी ज्या तीन गोष्टी असतात, पहिली कुलदेवीची सेवा, दुसरं पित्रांचं स्मरण, तिसरं आपल्या गुरूंची सेवा, तर पित्रांचं स्मरण करण्याच्या ह्या म्हणजे वेळा आहेत की कोणत्या वेळेला करायचं, पण झोपण्यापूर्वी आपल्याला करायचं नाहीये. झोपण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आपले डिझायर्स आपले ड्रीम्स आपल्या इच्छा त्या व्हिज्युअलाइज करत झोपायचं आहे, ना की पित्रांचं स्मरण किंवा पितृस्तोत्र किंवा पितृ मंत्र म्हणून आपल्याला झोपायचं आहे हे करून नाही. याचे निगेटिव्ह प्रभाव आपल्याला बघायला मिळतील. बघा,
तुम्ही मानत असाल तर ही गोष्ट करा, मानत नसाल तर सोडून द्या, पण रात्री झोपण्यापूर्वी हे जर आपण म्हटलं तर आपल्याला हळूहळू जर कंटिन्यूमध्ये तुम्ही ह्या पितरांचं स्मरण, पितरांचं स्तोत्रमंत्र हे म्हटलं कंटिन्यू जर तुम्ही केलं तर याचे निगेटिव्ह प्रभाव तुम्हाला 100% आणि नक्कीच बघायला मिळतील. हां, कधीतरी आपल्याला आठवण येते, अचानक आठवण आली तर तसं काही नाही, कधीतरी आलं तर त्याचा काही आपल्याला एवढा इफेक्ट पडणार नाही. पण रोज रोज ज्या पद्धतीने आपण एखादं देवाचं स्तोत्र मंत्र, आपले ड्रीम्स डिझायर ते स्मरण करून झोपतो त्या पद्धतीने रोज रोज जर तुम्ही हे म्हटलं तर याचे निगेटिव्ह प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दिसू लागतील. त्यामुळे हे रात्री म्हणायचं नाही, आपले ड्रीम्स डिझायर त्यांचं स्मरण करायचं, व्हिज्युअलाइज करायचं आणि झोपी जायचं. पण हे स्तोत्र, पितरांचं स्तोत्र, पितरांचा जो मंत्र आहे तो म्हणून कधीही झोपायचं नाही. श्री स्वामी समर्थ.